देशात कोरोनाग्रस्तांनी एकतीस हजारांचा टप्पा ओलांडलेला असताना देशातील कोरोना रुग्णांची संख्या एकतीस हजार तीनशे बत्तीसवर पोहोचली आहे तर देशातील देशात कोरोना मृत्यूंची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आणि देशात आत्तापर्यंत कोरोनामुळे एक हजार सात रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे देशात आत्तापर्यंत सात हजार सहाशे पंच्याण्णव रुग्ण कोरोनामुक्त झालेत आणि गेल्या चोवीस तासात त्र्याहत्तर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू देशभरामध्ये झालेला आहे तर कोरोना संसर्गाच्या लक्षणांमध्ये सहा नवीन लक्षणांचा समावेश झालाय थंडी वाजून येणं थंडी वाजून अंग शहारणं स्नायू डोकेदुखी डोकेदुखी धळणं खवकवणं आणि चव किंवा वास या संवेदना न जाणवणं ही सहा नवी लक्षणं असं आहेत तर अमेरिकेमधील यू एस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हिशन या संस्थेनं या लक्षणांचा समावेश केलाय त्यामुळे त्यांचाही विचार निदान करताना करणं आता गरजेचं आहे तर अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत थेट आपण प्रशांतकडे जाऊयात प्रशांत आपण पाहतोय याआधी कोरोना संसर्गाची लक्षणं होती ती फक्त ताप सर्दी आणि खोकला आपण बघत होतो मात्र त्यामध्ये आता नवीन सहा लक्षणांचा सुद्धा समावेश झाल्याचं कळतय जस दिवस होत आहे त्यानुसार कोरोना आपला आपलं रूप बदलत आहे आतापर्यंत कोरोनाने जवळपास तेरा ते चौदा प्रकारामध्ये त्यांना त्याचा रूप बदललेला आहे आणि त्या त्या पद्धतीनुसार त्याची लक्षणं देखील पाहायला मिळतात नुकतेच जे सहा लक्षणे जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये गंध न येणे अतिशय महत्वाचं आहे जर एखाद्या व्यक्तीला गंध येत नसेल किंवा वास येत नसेल तर त्यांना देखील कोरोना संक्रमण झाल्याचं शक्यता आहे अशा प्रकारची हे लक्षणं आहेत महत्वाचं म्हणजे स्नाही दुःख यापूर्वीच होतं पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने नवीन लक्षणं ज्या पद्धतीने हे सगळे कोरोनाने प्रारूप बदलले आहे ए टू जो सी सी टू ए सी ए नावाचा जो कोरोना आलेला आहे ज्याचे ज्याचा थेट हल्ला हा सरळ फुफसावर होतो आणि यामुळे जगात सगळ्यात जास्त मृत्यू या कोरोनाच्या या नवीन रूपामुळे झालेल्या आहेत त्यामुळे याची या आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे देशातील प्रत्येक व्यक्तींनी सुरक्षित राहावं आगामी तीन मे पर्यंत देशात लॉकडाऊन आहे पण त्यानंतर देखील शक्यता आहे की ज्या पद्धतीने माहिती मिळते की जुलै महिन्यापर्यंत हे संक्रमण असंच राहू शकतं आणि साधारणतः त्या या संक्रमणात काहीतरी कमी होईल पण ज्या पद्धतीनं वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं होतं की मे महिन्याच्या तीन मे पर्यंत ही संख, संख्या जी आहे ती झपाट्याने वाढत राहील याला वेग राहील त्याच उत्तम उदाहरण म्हणजे आजची आकडेवारी घेतली गेल्या दहा दिवसामध्ये जी आकडेवारी दुप्पट झालेली आहे पंधरा हजार म्हणजे एकोणीस जुलैला असलेली जी आकडेवारी पंधरा हजाराची होती ती आज जवळपास एकतीस हजाराच्या जवळपास पोहोचलेली आहे आणि मृत्यूची संख्या देखील ज्या पद्धतीनं वाढत आहे आतापर्यंत सर्वात जास्त मृत्यू ही आता गेल्या चोवीस तासात झाले जवळपास त्र्याहत्तर मृत्यू झालेली आहे त्यामुळे ही धक्कादायक आकडेवारी आहे आणि आता लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे सुरक्षित राहण्याची आवश्यकता आहे घरातच राहावं हो, आणि सुरक्षित राहावं हेच आमचं म्हणणं आहे नक्कीच प्रशांत माहितीबद्दल धन्यवाद मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोना संसर्गाची आता आणखी सहा नवीन लक्षणं समोर आलेली आहेत जर तुमचा घसा दुखत असेल किंवा तुम्हाला थंडी वाजून तुमचं अंग जे आहे ते शिवरिंग होत असेल शिवशिवत असेल आणि डोकेदुखी असेल त्याचबरोबर स्नायू दुखणं सुद्धा आहे खर तर घरकाम करून अनेकांची पाठ दुखत असणार आहे त्यामुळे पटकन आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे की काय असा समज न करता संपूर्ण अंग दुखत असेल तर ही नवीन सहा कोरोनाची लक्षणं यामध्ये झालेली आहेत त्यामुळे अगदी घाबरून जाऊ नका पण जर तुम्ही घरीच राहणार असाल आणि जर गर्दीत जाणं टाळणार असाल तर या सगळ्या लक्षणांना आणि कोरोनावर तुम्ही नक्कीच मात करू शकणार आहात बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा वेजल एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर लगेचच लगेचच परतोय राहा न्यूज एटीन लोकमत